नाईट दोस्तांनो, तर आता कापे 8:30 रामेश्वरममधून ट्रेन होती, ट्रेन बुक होती, मदुराईतनं बुक केली होती मोबाईलवरून. त्याच्यानंतर 8:30 बसलो, आत्ता वाजलेत 2:15. आता हे त्रिची स्टेशन आहे, त्रिची तिरुचिरापल्ली, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे त्रिची. त्रिची म्हणून सुद्धा हे गाव ओळखलं जातं. तर इथून सकाळी आपल्याला निघायचं आहे. बोल भाई, तू बोल 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 तू बोल बोल ना, लवकर बोल. रुको रुको, सब्र करो, बाईला बोलू द्या. तर बात कर ना ग, तर आपल्याला उद्या जायचं आहे तंजावरला. उद्या तंजावरला जायचं आपल्याला, आज स्टेशनच्या बाहेर कुठं भेटला येईल. हे बसले दोघं, त्यांना विचारलं की मला तंजावरला यायचं सकाळी झाला, तर बाबा माझ्या इथं झोपू शकतो का म्हणलं. स्लिपिंग बॅग टाकून कुठं पण मला काय सवय आहे स्टेशनवर झोपायची, असं कुठं पण नाही का चांगली ठिकाण बघून. तर ते म्हणले वेटिंग रूममध्ये जावं म्हणले, आणि बसा म्हणले वेटिंग रूममध्ये, झोपा म्हणले वेटिंग रूममध्ये जाऊन. मी म्हणलं माझ्या बाप्पात काय जात आहे काय, पण आता वेटिंग रूम कुठं आहे सर, वेअर इज वेटिंग रूम. तर आता वेटिंग रूममध्ये झोपणे आणि सकाळी उठून तंजावूरच्या मराठ्यांचं साम्राज्य पाहायला जाणे. चला बाय बाय, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. मी आता आहे त्रिचीपल्ली मध्ये, याला त्रिची सुद्धा म्हणतात, तिरुचिरापल्ली सुद्धा म्हणतात. आणि आता आपण चाललेलो आहोत तंजावूरकडे. हा आहे तंजावूरचा हायवे, माझ्या मागं दिसतो तो. इथनं तंजावूर जवळपास 60-70 किलोमीटर असावं, मला काय लक्षात नाही राहतो. आणि तेवढं ठेवत पण बसत नाही आपण काय काय करायचं. तर आता चाललेलो आहे तंजावूरकडे, पुढून घेणार लिफ्ट. एका काकाने सकाळी मला स्टेशनपासून इकडं आणून सोडलं. तर आपण आता तंजावूरपर्यंत जाणार आहे. एक बुलेट मिळालेली आहे आणि तो आपल्याकडे आलेला आहे, आपल्याला लवकरच लिफ्ट मिळालेली आहे. सर तंजावूर रोड प्लीज, तंजावूर रोड, कॅन यू ड्रॉप मी ॲट तंजावूर, तंजावूर पाल पण नाही, तंजावूर रोड. हां ओके, थँक्यू. चला, तर दिवसाची पहिली लिफ्ट भेटली, आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो तंजावूर. आले हो काय आम्ही लिफ्ट घेत घेत बृहदेश्वराच्या मंदिराला. वा ले भारी राहुल, डू वॉन्ट गाईड? नो सर, आय डोंट वॉन्ट टू गाईड सर. आपण जाऊयात, पहिला बॅग ठेवूयात कुठं. चोलांचा पांड्यांचा प्रदेश, त्यावेळेसपासून इथं एक नगर वसलं होतं, तिथं राज्य होतं, तिथं त्यांनी ही सुंदर निर्मिती केली. बॅग किती रकने का बॅग, चप्पल स्टँड, चप्पल स्टँड मे बॅग. थांब जरा मास्क लावतो. वाव, पॉलिथीन, वाव कसलं सुंदर आहे वरती, काय यक्ष काढलेत. ग ग ग ग ग ग ग ग ग ग, हा पत्थर कुठला माहिती आहे बदामी पट्ट्यात कळ आय हो. वाव, केवढा मोठं आहे, आणा बॅग.
वाव काय सुंदर मूर्त्या कोरल्यात वरती. काय द्वारपाल तर मोठाले काढलेत. तर सांगायचं हे की चोला राजा राजराजेश्वर पहिला याने या मंदिराची निर्मिती केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये पांड्यांचा सहभाग आहे. नंतर जे पांड्या राजा आले ज्यांनी हे जिंकले प्रदेश त्यांनी, त्यानंतर आपले तंजावरचे जे व्यंकोजी होते त्यांचे त्यांच्या मुलाची जी पुढची पिढी होती त्यातले शहाजी यांनी याच्यात सुधारणा केली आणि एक ठिकाणी हे केलं. गो मंदिरापेक्षा हेच लय भारी आहे. वरती गणपती बाप्पा आहे. तुम्हाला काय स्पेशल एंट्री भाऊ आपल्याला. थोडे भव्य दिव्य मंदिर आहे. ना फोटो ना आतमध्ये भलं मोठं शिवलिंग आहे. खूप सुंदर आहे. मोठच्या मोठं अक्का चलो अक्का जाणे दो अक्का बच्चे की नाक बाद में साफ कर लेना. लव यू ब्रो. मीनाक्षी टेम्पलमध्ये अशा सुंदर मूर्त्या. इथं खाली सगळीकडे असे लेख लिहिलेत भिंतींवर. इथं बारीक सगळे लेख लिहिलेत आणि त्यात आपल्या शहाजींपर्यंत सगळ्यांनी लिहिले जात ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं. तर हे मंदिर आहे जवळपास 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. 2013 या मंदिराचं काम पूर्ण झालं आणि मंदिर भयानक सुंदर आहे. वाव मिशावाला शंकर आहे तिथं. वाव याचं विशेष म्हणजे ते वर्षी 80 टनाचं ते चढवलेलं. आता हेतना काही दिसत नाही. मूर्त्या आहेत त्याच त्याच मूर्त्या आहेत. जास्त काय विविधता नाही आहे. मंदिर भयानक सुंदर आहे. लाल दगडात असल्यामुळं ना तुला छान वाटते मंदिर. मंदिराच्या या पट्टीवर सगळीकडे इथून तिथून लेख आहेत.
ते वाचले आहेत का नाहीत अजून, वाचले पण असतील. त्यातून मग याची उकल झाली की मंदिरात कोणी कोणी काय काय योगदान केलं, काय काय इतिहास आहे. हे कधीही न फाटणाऱ्या पानावर लिहून ठेवलं आहे त्या लोकांनी, कधीही न फाटणाऱ्या. ही पानं कधी फाटत नाहीत, कधी झिजत नाहीत. म्हणून शिलालेख किती महत्त्वाचे आहेत इतिहासात, त्याचं कारण हे की असे तू काय म्हणतात, चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे शिलालेख काय मिटणार नाहीत. केवढे सुंदर अक्षर आहेत. किती छान घोडा काढला होता. सगळा दुसरं कोण आहे? हत्तीने माणूस योद्धा उलटा धरलाय सोंडत. हा आईला त्या सोंडेचं हे पण किती छान दाखवलेत. सुरकू द्या, मेलेला आपटलाय हत्तीने. ओ हे बघायचं राहिलं, आमचा नरसिंह राया जाईल तिथं असतो. वाव केवढी छोटी मूर्ती पण किती छान सुबक कोरली, बोटाची पेर. इकडे दुसरा एक ह्याला मदतीला आलेला हिरण्यकशिपूला मारताना ह्याच्या मदतीला ते जे लोक आले त्याचे त्यांना सुद्धा एका हाताने धरलं हिरण्यकशिपूने. 1, 2, 3, 4, 5 हात. इकडं पण एक धरला आहे त्याचा. काय झालं, हिरण्यकशिपूला जेव्हा पकडलं दरबारात होता ना तो, खांबातनं बाहेर आला आमचा नरसिंह बाबा. मग हिरण्यकशिपूला धरल्यानंतर हिरण्यकशिपूच्या दरबारात होता आता, तिथं त्याची माणसं असणारच की. मग हिरण्यकशिपूला जेव्हा मांडीवरती घेतलं तेव्हा मग ही लोकं आले हिरण्यकशिपूला वाचवायला. मग तेव्हा त्यांनी काय केलं तर त्यांनी ह्यांना पण असं दाबून धरलं. इथं दिसतं असं मुडकं दाबलं आहे, इथं पण दिसतं पूर्ण अशी मुडकं दाबलेलं दिसतं आहे की बाबा थांबा जरा दम घ्या, तुमचा नंबर नंतर आहे. आणि हा आमचा गणपती बाप्पा आणि हे त्याचं पिलकुलं उंदीर किती छान आहे. मार्केश्वर पाया खाली शिंगार चेन इमिडिएट प्लॅन आहे. काय काळ्या पाषाणातली मूर्ती आहे भारी. आय गो 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 फोन पण सुबक पाय आढाव सारखे पाय काढलेत एकदम. आणि नियमाप्रमाणे त्यांनी फोडली. वाव ब्रो यू आर व्हेरी सेक्सी ब्रो. हां तर हे तुम्हाला सांगतो, तलवार अधांतरी दिली असती, दिलेली असती तर ती तुटायचे चान्सेस जास्त आहेत. हाताला हे बघा, हे बोटं विटं असे तुटायला तोडायच्या मूर्त्या, त्यामुळं त्यांना हे असे आधार द्यायचे. ह्यामुळं हे तुटायला अवघड. आता ह्याच्यावर कितीही घाव घाला हे तुटणार नाही, का तर ह्याला मागणं आधार आहे. आता तलवार लोकांनी हात लावून हे करून किंवा कुणी दगड मारून त्यांना म्हणजे आक्रमणं होतात ती तोडली असती, म्हणून त्याला पूर्ण असा सपोर्ट दिला आहे. पण समोर दिसणार ती हातात फक्त सिंगल तलवार दिसते. हाताला पण बघा, आता हे हात तुटला असता म्हणजे बऱ्याच मूर्त्यांचे हात तुटलेले तिथनं, का तर त्याला मागणं आधार नाही. इथं काय केलं आहे बघा, इथं पूर्णतः मागून असा आधार दिला ह्याला, पण तो समोरनं दिसणार नाही. तो जर बघायला गेला तर मागणं दिसणार. हे पण बघा, हे काय काय बऱ्याच मंदिरात असं लोंबतं ठेवलं आहे, जणू काय कापड लोंबतं. पण ह्याला काय केलं आहे, मागणाचा आधार दिला, जेणेकरून आता हे का तुटलं नाही आहे, इथला ह्याचा हात का तुटला आहे, तर ह्याला आधार नव्हता. ह्याला आधार आहे पूर्णपणे हाताला. हा हात किती घाव घाला, हा तुटणार नाही. त्यामुळं नंतर स्थापत्यकलेत ही पद्धत आली. लोकं त्यांना कळलं हे 11व्या शतकानंतर जेव्हा मुसलमान यायला लागले, मुसलमानच. वाव पण कसली मूर्ती सुंदर आहे, त्याचे ते दात दाखवलेत कानातलं. वाव ही मूर्ती कार्तिक का कशावरून ओळखायची भान्या, तू कशावरून ओळखली? तर ह्याच्या मागं उभारला आहे मोर. तर मूर्तीच्या मागं जे वाहन असेल त्याच्यावरनं मूर्ती ओळखणं सगळ्यात सोपं. जरी मग एखाद्या वेळेस वाहन काढलंच नाही ठीक आहे,
एखाद्या वेळेस वाहन पायापाशी बारकं दाखवलं आणि ते तुटलं तर मूर्ती कशी ओळखायची, तर त्यातली दुसरं त्याची ओळख आहे त्याच्या हातातले अस्त्र, त्याने बाबा हातात काय काय धरलं आहे. विष्णूची मूर्ती असेल तर शंख, चक्र, गदा, पद्म. शंकराची मूर्ती असेल तर त्रिशूळ, तिसरा डोळा. आपल्या लकोलिशाची मूर्ती असेल तर सोटा हातात. ब्रह्माची मूर्ती असेल तर हातात चिमटा किंवा कमंडलू, माळ. अशा वर्ण मूर्ती ओळखायची एक पद्धत आहे. अरे गणपती किती सुंदर आहे, मंदिर लय सुंदर आहे. हे छोटंच आहे पण पिटकुल आहे. वरती मूर्ती एवढ्या छान केल्या आहेत लोकांनी. ते मंदिर 17व्या शतकातलं होतं. त्याच्यापुढं हे बहुस्तंभीय सभा मंडप आहे, नायक मंडप म्हणतात त्याला. मला हे पाहायचं होतं का माहिती आहे, कारण की याच्या भिंतींवर तिथनं दिसतं आहे आतमध्ये चित्र काढलेले आहेत पूर्ण भिंतीवरती माणसाच्या अक्षा मोठी मोठी चित्र आहेत आपल्या एवढी रिअल लाईफ पोर्ट्रेट आहेत. आणि ते आहेत आपल्या मराठ्यांचे, त्याच्यावर मराठ्यांची चित्रं काढलेले आहेत. पण साल्यांनी बंद ठेवलं आहे आणि आतमध्ये माल ठेवला आहे. आता कसं बघावं माणसानी समाधीने व्हावावर सांगा बरं तुम्ही. असं केलं तर मंदिराचा उपयोग स्टोरून म्हणून करतं का कोण? ही अनास्था आहे ना आपल्या भारतात. हे माझ्या डोळ्यात पाणी आणते, मला बघायचं होतं ते. जाऊ दे. असं म्हणतात आता तो वरती ना तो पूर्ण मोनोलिथ आहे, म्हणजे एकच दगडून बनवलेला 80 का कितीतरी टनाचा, 80 नाही जास्त वाटतं, तो हे दगड आहे असा मोठा घुमट बनवला आहे तो. असा तो आहे ना तो. आता 1000 वर्षापूर्वी क्रेन नाही काय नाही हेलिकॉप्टर नाही कसं नेलं असेल वरती, तर सांगतात की हे पूर्णतः मातीचा भराव टाकलेला आहे ह्यावर सगळा असा असा तिरका करत 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 तिथपर्यंत नेला. आणि मग तिथनं गाड्या घोडे हे लावून वरती नेला, पण पूर्ण असा रॅम्प तयार केला होता आणि वरती नेला येतो आणि तिथं बसला आहे. कारण की त्याशिवाय दुसरं डोकं लागतात, म्हणजे त्याशिवाय दुसरं डोकं लावताच येत नाही की कसं नेलं असेल. मरणीर बांधून परत वर बसवला आहे असं तर होऊ शकत नाही, कारण की कळस शेवटी बसतो. ठीक आहे, त्यासाठी एवढाच एक अनुमान आहे की पूर्ण असा रॅम्प बनवला बाहेरपर्यंत. बाहेर म्हणजे इथं पण नाही, लय लांबपर्यंत बनला असेल तो रॅम्प, कारण की उतार पण कमी ठेवायला पाहिजे ना. मग त्याला काय म्हणतात आपलं बैल, घोडे, गाड्या ते लावलं त्याला आणि ते मग तो दगड वरती नेला. हा पूर्ण, अरे काय उन्हाचा असला खेळ आहे, हा पूर्ण रॅम्पवरनं पूर्ण नेला आणि तो वरती बसवला. तुम्ही मराठी म्हणजे ही तुम्ही मूळ कुठले, महाराष्ट्रातले का? महाराष्ट्रातून आले. कुठे? पुण्याकडचे. पुण्याकडचे का? मी पुण्याचा. बरं, पुण्याकडनं कुठं आले? पुण्यामध्ये गांधी बाजार. आले कुठं तुम्ही? आले कुठे? बँगलोरला आले. कधी? 40-45 years पहिले. आमचं फोर फादर. ओके. 60-70 years पहिले. ओके. पण तुम्ही अजून मराठी बोलता मग सगळे? अजून मराठी अजून आमचं मदर टंग आम्ही सोडा सका नाही. हा, मग आडनाव काय तुमचं? महेंद्रकर. महेंद्रकर. ओके. पण मग तुमचं पाहुणे महाराष्ट्रात आहेत का फक्त तुमचे आता सगळे बेंगलोर मध्ये? हा का? बेंगलोर मध्ये मराठी घर आहेत खूप? हो का? असं आहे का? बरं बरं. अरे की इकडं तंजावूरला एक मराठी आहे, तिकडं मराठी लोक खूप आहेत. मूळ इथं मराठ्यांनी राज्य केलं आपल्या. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ वेंकोजी जे होते, तर त्यांनी इथं त्यांचं राज्य होतं इथं. त्यामुळे इथं तंजावूरची मराठी एक वेगळी भाषा आहे, तमिळ मिक्स मराठी आहे. तमिळ मिक्स. हा, तुम्हाला मग कन्नड येते सगळे? कन्नड सगळे येते. मग कर्नाटकाला येऊन जमले ना. हा, तुमची मुलं कन्नड जास्त प्रेफर करतात का मराठी? आता काय म्हणतो, आम्ही कन्नड जास्त बोलतात का मराठी? कन्नड जास्त खायचं. हो बरोबर, नाही राहताय तुम्ही तिकडं, बरोबर. ते तुमचं राज्य, तुम्हाला त्याचा अभिमान पण वाटला पाहिजे. पण मराठी मग बोलता तुम्ही सगळे घरात? नॉर्मली मराठीच बोलता घरात? नॉर्मल मराठी. कोणचा आणि गोष्ट खरं ना आम्ही. असं आहे का? आणि तुमचं लग्न वगैरे सगळे मराठी लोकात होतं? लई मराठी लोक आहेत. लई मराठी आहेत. वा, लोक मस्त आहेत मराठी. हो, नंदन, माझा नवरा. हा, हो का? सगळे तुम्ही बँगलोरचेच? बँगलोरचे. अरे वा वा वा, छान. सगळे हा
मी पुण्याचा. ओके हा का तकडेच आहेत छान. थोडं ह्यांच्या याच्यामध्ये थोडं शब्दांच्या उच्चारामध्ये थोडा कन्नडचा साज आलाय. हा थोडं कन्नडचं त्याला एक कन्नड कर्नाटक म्हणल्यावरती आहे छान. मराठी माणसं सगळीकडे येतो आपली. तर हे राज्यच आपलं मराठ्यांचं आहे. ह्या मंदिरात एक मंदिर तिकडेच मराठ्यांनी बनवलं आहे. ह्यातलं मंडप घेतला हा मंडप एक असे कुठलं तरी तो मराठ्यांनी बनवला आहे. मराठा पॅलेस बघायला आपलंही मराठ्यांचं मंडळ जायलाच पाहिजे ना. आपला हक्क आहे ना ह्या गावावर. तंजावूरला आपलं मराठ्यांनी एवढं निर्माण केलं आहे. मंडळ जरा तंजावूरमध्ये फिरलं पाहिजे की नाही. मग नंतर जायचं आपला धनुष कुंभकोणमला. तर आता चाललंय मी एक मराठा पॅलेस आणि एक लायब्ररी आहे. आता त्यातलं काय बघतोय आणि किती वेळ होतोय मला त्याच्यावर डिपेंड होणार आहे. माझा स्पीड बघून तुम्हाला कळत असेल मी किती गडबडीत आहे. आपण पुढे बर. तर हा आहे हे आहे आपलं मराठ्यांचं पॅलेस. पण ह्या लोकांना लाज वाटते मराठ्यांचं सांगायला. ही लोक मराठा नाही बोलणे का पॅलेस बोलणे का खाली पॅलेस. तर हा आहे आपला मराठा पॅलेस. माहीत नाही पूर्ण काय पण आहे. आपलं मराठ्यांचं साम्राज्य आहे. इथल्या लोकांना नाही खुपत ते. शेवटी उत्तरेची लोकांच्या डोळ्यात खुपणारच. इथलं काय वाव. वाव कसलं भारी आहे. ओ आणि इकडे या कासाच्या मूर्त्या सगळं. आता ह्याचं आर्ट गॅलरी बनवली. मी काय आता पाहत बसणार नाही मला तेवढा वेळ नाही. पण हे छान आहे. तर आता पॅलेस बघलंय लायब्ररी बघलंय. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे लायब्ररीमध्ये व्यंकोजी त्यांच्या मुलगा सरफोजी शिवाजी दुसरा अशा लोकांचे सगळे फोटो आहेत. चित्र आहेत त्यांचे स्वतःचे त्यांचे खरे फोटो म्हणजे काढलेले. आणि त्यांचं लिखाण आहे. त्यांनी खूप काय काय लिहून ठेवलं आहे. त्यातला सरफोजी जो होता ना तो भयानक प्रेमी होता विद्याप्रेमी. वेगवेगळ्या फुलपाखरू वैद्य चिकित्सा कान नाक डोळे याचं सगळं कलेक्शन त्याच्याकडे होतं. तर तो एक डॉक्टर टाईप होता. तर त्याचं सगळं ते कलेक्शन आहे पुस्तकांचं. परत आपल्या मोडीलिपीतली खूप पत्रं आहेत तिथं. आणि जुन्या जुन्या मॅन्युस्क्रिप्ट पण तिथं आहेत तमिळमधल्या जे कागदाला भोकं पाडलेले आहे पत्राला भोकं पाडलेले आहे. तर ते सुद्धा तिकडे आहे. छान आहे बघणार ती लायब्ररी. एकंदरीत या महालात फक्त आता नो रिक्षा. तर तिथं त्या लोकांचं सगळं आहे. आपलं मराठ्यांच्या खानाखुना खूप आहेत तिथं. मराठीतले बरेच तुम्हाला लिहिलेलं सापडेल. मोडीतलं भरपूर लिहिलं आहे. मोडीतली अशी जवळपास पत्रांचा गट्टा होता. पण त्यात मध्ये मध्ये तामिळ पण मिक्स आहे. आता इकडं आली म्हणली मराठी तर त्यात होणारच की उभी हिंस. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आता आपलं पोचायचं कुंभकोणमला. तर आपण ठेवूयात आता आपला कॅमेरा आणि
जाऊयात कुंभकोणमला. आजचं म्हणजे पाय दुखत आहेत आज जरा. कॉम्बी फ्लेम खातो आणि जातो. हळकुंड हळकुंड कधी प्रवास करताना पाहिलंय का? इकडं बघा. नवरा बायकोने पिवळं पिवळं घातलंय पूर्ण हळकुंड. दादागिरी लावली आहे.